जालना तालुक्यातील भागडे सावरगाव या ठिकाणी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोनदेव या गावात वीज कोसळून 2 महिला जखमी झाल्याची दुर्दैवी बाब समोर येत आहे. जालना तालुक्यातील ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आज सकाळपासूनच होते. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोराचा पाऊस पडत असल्याचं दिसत होतं. सुमनबाई साहेबराव यांच्या शेतातील सोयाबीन पीक काढण्याचे काम सुरू होते. दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास अचानकपणे पावसाची एक जोरदार सरी आली, त्यामुळे सोयाबीन काढणारे काही मजूर शेतातील एका झाडाखाली बसले होते. कळण्याच्या आत याच झाडावर वीज कोसळली आणि तिघांचे मृत्यू झाले.